अलीकडे पिण्यासाठी पाणी नसल्यानं मानवत तालुक्यातील पालोदी सारख्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे पाणी नसल्यानं मुलाबाळाप्रमाणे जोपासलेल्या तुतीच्या पिकांवर शेतकऱ्यांना चक्क नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। हे आहे वास्तव आणि बोलक चित्र पाथरी तालुक्यातील कासापुरी गावाचं। कासापुरी येथील शेतकरी गणेश बोलले यांनी आपल्या 2 एकर शेतीत तुतीचं पीक घेतलं होतं। सुरुवातीला मुबलक पाणी असल्यानं पीक जोमात आलं, नंतर मात्र पावसाचा एक थेंब देखील शेतकऱ्यांच्या नशिबी आला नाही। मुलाबाळाप्रमाणे जोपासलेली तुतीची पिकं ही गरबू लागली आहे। शेवटी गणेश कोल्हे यांनी आपल्या 2 एकर उभ्या तुतीच्या पिकावर चक्क नांगर फिरवला। तुतीची लागवड केल्यानंतर मला सुरुवातीला तुतीला 20,000 रुपये लागवडीसाठी खर्च आलेला आहे। त्यानंतर मेहनत हे करता 1 लाख रुपये पूर्ण माझा आतापर्यंत खर्च झाला आहे आणि मी माझ्या स्वखर्चातून शेड स्वतः रेशीमचं शेड स्वतः मी माझ्या खर्चातून तयार केलेलं आहे। त्यासाठी मला 2,60,000 रुपये खर्च आला आहे, परंतु शासनानं अजूनही याची दखल न घेता 1 रुपया आम्हाला अजून मदत दिली नाही आणि एकूण शेडचा 2,60,000 खर्च आणि एकूण 12 महिन्याचा तुतीचा जर खर्च धरला तर 1 लाख रुपये म्हणजे 3,60,000 रुपये आतापर्यंत माझा निव्वळ खर्च झालेला आहे आणि माझ्याजवळ असलेलं पूर्ण भांडवल मी सध्या शेतीत गुंतवणूक केली आहे आणि दुष्काळामुळं आता सध्या त्यामुळे माझ्या शेतातील विहिरीचं पाणी अर्ध्या तासावर आलेलं आहे, तरी त्यामुळे मला त्या तुतीला पाणी देण्यासाठी पुरत नसल्यामुळे मी सध्या 20 गुंठेवरील क्षेत्र मोडण्यास सुरुवात केली आहे आणि जर परिस्थिती अशीच राहिली आणि शासनानं जर अनुदान वेळेवर जर आम्हाला दिलं नाही तर माझ्यावर पूर्ण 2 एकर तुती मोडण्याची वेळ येणार आहे आणि अगोदरच बेरोजगार परिस्थितीत असल्यामुळे माझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे। जिल्ह्यातील यासारख्या अनेक शेतकऱ्यांना पावसाने काही साथ दिली नाही, मात्र शासन साथ देऊन मदत करीत ही अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे।